स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल मी आणि मानस प्युअर। कसे आहात? बरे आहात ना? चला आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं साडीचं कलेक्शन। आणि मला रिक्वेस्ट आली होती साडीचं कलेक्शन ताई तुम्ही शेअर करा, तर चला मी आज तुमच्याशी शेअर करते। आणि तुम्हाला यातली कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली ते पण मला कमेंटमध्ये सांगा। तर चला व्हिडिओ बघा आणि नंतर आपण बाकीचं कमेंटमध्ये बोलू। तर मला पुष्कळ जणांची रिक्वेस्ट होती ताई तुमचं साडीचं कलेक्शन दाखवा म्हणून, तर चला मी तुम्हाला दाखवते माझं साड्यांचं कलेक्शन। सगळ्यात पहिली साडी ही माझ्या सासरची दाखवते तुम्हाला। माझ्या सासऱ्यांनी मला हे कलेक्शन मी फक्त हे चार पाच वर्षाच्या आतमधलंच दाखवत आहे तुम्हाला, कारण का याच्या आधी जे ज्या साड्या आहेत ना त्याने न्यू म्हणजे नवीन जे आहे माझा नवीन स्टॉक साड्यांचा जे आता। आणि मला यातल्या बऱ्याचशा साड्या माझ्या आईने माझ्या सासऱ्याने घेतलेली पहिली साडी तुम्हाला, पहिली म्हणजे माझ्या सासऱ्याने घेतल्या आहे भरपूर साड्या, पण आता मी आई मरायच्या आधी माझी सासूबाई मरायच्या आधी मला माझ्या सासूनी एक साडी घेऊन दिली होती आणि मला स्वतः दुकानात नेऊन त्यांनी घेऊन दिली होती। माझ्या सासूची आठवण आणि त्यांनी त्यांच्या चॉईसने पसंत केलेली साडी दाखवते। माझी मोठी जाऊ मी आणि माझे सासू यांनी आम्ही साडी पसंत केली होती आणि माझ्या सासऱ्यांनासुद्धा सगळ्यांना हा कलर खूप आवडते दाखवते मी तुम्हाला। मला ही साडी खूप खूप जवळची आहे माझ्या, कारण की याच्यामध्ये खरंच माझ्या सासूंनी म्हणजे मरायच्या एक वर्ष आधी ही साडी त्यांनी मला आमच्या तिघी जावयांना एक एक साड्या घेऊन दिल्या होत्या। दाखवते मी तुम्हाला, मी माझ्या चॉईसने घेतली ही साडी। तर ही बघा, ही साडी मला खूप खूप जवळची आहे आणि बघा माझी साडी ही आणि खूप जपते मी या साडीला। मला खूप आवडतो हा कलर पण आवडतो आणि साडी खूप हलकी आणि छान आहे आणि ही साडी महाग आहे बरं। गावामध्ये तसे साड्या महाग राहतात पण मला ही साडी खूप आवडते आणि कलर पण खूप सुंदर आहे, कारण की माझ्या सासूची माझी अशी चॉईस म्हणून आहे ही साडी। तर बघा हे पूर्ण असं हँडवर्क सारखं दिसते ना तुम्हाला, छान केलं आहे आणि खालची मिरे आहे। आणि या साड्यांवरचे ब्लाऊज मला होत नाही आहेत, मी खूप रोड होती पहिले, कमीत कमी 10-12 किलो वजन वाढलं असेल माझं, इतकी रोड होती मी सुरुवातीला। आणि ही साडी बघा खूप छान वाटते मी। आणि या साडीच्या आतमध्ये सुद्धा पूर्ण वर्क आहे बघा, हे असं मिऱ्यांवर वर्क आहे, हे पदर आहे या साडीचा आणि पूर्ण हे बघा खूप सुंदर आहे ही साडी आणि माझ्या खूप जवळची आहे ही साडी। मला कोणते कार्यक्रम असलं आणि खूप जवळच्या नातेवाईकातलं असलं तर मी ही साडी घालते। तर ही साडी कमीत कमी 1600 रुपयाची झाली होती, 3 वर्षाआधी घेतलेली साडी आहे ही, 1600 रुपयाची झाली होती। आणि एक साडी ही माझ्या भावाचं लग्न होतं 2 वर्षाआधी, तेव्हा घेतलेली साडी आहे ही। ह्या माझ्या कशा आवडत्या साड्या आहेत त्या दाखवतात तुम्हाला, बाकी तर कलेक्शन आहे पण ह्या माझ्या आवडत्या साड्या आहेत। आणि ही पण साडी बघा माझ्या भावाच्या लग्नात माझ्या भावाने मला घेऊन दिलेली साडी आहे ही। आणि हा पदर आहे वरचा साईड आणि आतमधला दाखवते तुम्हाला, आतमधली साडी तर खूपच सुंदर आहे। आणि हे बघा हे माझ्या भावाच्या लग्नात म्हणजे मी माझ्या लग्नात महाग साड्या घेतल्या नव्हत्या म्हणून माझ्या भावाच्या लग्नात मी माझं सगळ्या हळदीची पिवळी साडी मी सगळ्या कलेक्शन माझ्या भावाच्या लग्नात मी घेतलं होतं आणि ही माझ्या भावाने माझ्या चॉईसने घेतलेली साडी आहे। तर ही बघा ही साडीसुद्धा माझं साडीचं शॉप आहे म्हणून मी होलसेल मार्केटमधून साड्या घेतल्या होत्या आणि त्याच्या पण मी होलसेल मार्केटमधूनच साड्या घेतल्या होत्या अमरावतीमधून। तर हे बघा ही साडीसुद्धा 3200ची साडी आहे ही आणि खूप छान अंगावरती इतकी सुंदर दिसत असेल बाया तुम्हाला वाटत असेल ना, आहे ना। आणि याच्यावर 2 ब्लाऊज आले होते या साडीवर, याची काठ बघा किती सुंदर आहे याची काठ आहे ना। आणि याचा पदर तर तुम्हाला दाखवला चाहिजे, हा याचा हा या साडीचा पदर आहे आणि कशी दिसते आहे। तुम्हाला पण कोणती साडी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि ही पण साडी माझ्या भावाच्या लग्नात घातली, तेव्हापासून मी साडी घातलीच नाही। नंतर पुढच्या वर्षीपासून लॉकडाऊन जो चालू झाला तर लग्नही कमी झाले आणि लग्नामध्ये पण जाणं बंद झाल्यासारखं झालं आहे। ही साडी पण खूप हेवी आहे ना, घालायला खूप त्रास होतो, त्याच्या लग्नात घातल्यानंतर मी घातलीच नाही ही साडी। आणि एक साडी ही पण आहे, ही यांनी मला माझ्या भावाच्याच लग्नात घेऊन यांनी मला माझ्या भावाच्या लग्नात 3 साड्या घेऊन दिल्या महागच्या। आईला माझ्या ऐरामध्ये पैठणी घेऊन दिली, पेशवाई घेऊन दिली माझ्या आईला ऐरामध्ये, मग मला पण त्यांनी 2-3 साड्या घेऊन दिल्या। आणि हे बघा
ही साडी पण मला ना साड्या नेसताना खूप हे होतं मला. आणि ही बघा ही साडी आहे ही पण, आणि हिची पण किंमत बहुतेक 2000 जवळपास होती ही साडी. ही पण साडी मला खूप खूप आवडते, हा कलर खूप छान वाटतो मला माझ्या अंगावर. तर नक्की सांगा तुम्हाला कोणची आवडली ते नक्की सांगा. ही मी नागपूरमधूनच घेतली आहे, वैशालीमधून घेतलेली आहे ही साडी मी. आणि बघा ह्याची काठा आणि खूप छान आहे साड्या. आणि एक साडी ही माझ्या मैत्रीण आहे, तिच्या घरी महालक्ष्म्या बसतात तर ती महालक्ष्म्याला साड्या देते, तर तिने मला तिच्यातली एक साडी तिने माझ्यासाठी दिली होती मला. आणि तिने अशीच तिला द्यावं वाटली, तिने मला महालक्ष्म्यामधली एक साडी तिने मला गिफ्ट दिली होती. तर ही बघा त्याची काठ बघा किती छान आहे. महालक्ष्म्यांना साड्या नेसवतात ना पेअरनी, तर तिने मला त्यातली एक साडी मला तुला द्यायची आहे म्हणजे एक साडी तिने मला दिली होती. ही साडी खूप छान आहे, ती माझी कस्टमर पण आहे, माझी मैत्रीण पण आहे, जसं माझं तुम्हाला सांगितलं साड्यांचं शॉप आहे. तर हे बघा ही साडी पण मला हे असे कलर खूप आवडतात, लाईट कलर कडक कलर मला कमी आवडतात. आणि ही साडी मी हैदराबादला गेली होती तेव्हा तिथून आणली होती, फक्त ओनली 700 ही साडी आहे. खूप छान कलर आहे, हिचं कॉम्बिनेशन. आणि मला काठाच्या साड्या खरंच खूप आवडतात, व्हाईट कलरमध्ये मला खूप छान लुगडं घ्यायचं आहे. माझ्याकडे व्हाईट साड्यांचं कलेक्शन आहे, ते एखाद दिवशी स्पेशल दाखवून तुम्हाला मी. ते हे बघा मी 700 हैदराबादमधून आणली होती ही साडी. कसं वाटलं साड्यांचं कलेक्शन ते नक्की सांगा. मला पुष्कळ जण आता तुम्ही तुमच्या साड्यांचं कलेक्शन दाखवाल का. आणि ब्लाऊज आहे साडीवरचं, ब्लाऊज तर दाखवलेच नाही मी तुम्हाला. आणि ही बघा ही पण साडी मला खूप खूप आवडते. ही साडी आईने घेतलेली आहे माझ्या. ही मला ही या साडीला झाले 3 तीन साडेतीन वर्ष झाले या साडीला. पण ही मला दिवाळीला घेतली होती आईने माझ्या. कशी वाटली ही साडी साडीचा पदर इतका सुंदर आहे ना, ही साडीच खूप सुंदर आहे. आणि बघा हा साडीचा पदर आहे रेड साडीचा. आणि याच्या अंदरचे बुट्टे दाखवते मी तुम्हाला या साडीच्या अंदरचे. हे बघा ह्या साडीच्या अंदरचे हे बुट्टे, या साडीच्या अंदरचे हे पूर्ण असे मध्यामध्ये छान गोल बुट्टे आले. आणि त्यांची बॉर्डर बघा कशी वाटली तुम्हाला. आणि माझ्या अंगावर कशी दिसते ही पण आईकडली साडी आहे मला. आणि ननद माझी मला पैसे देते दिवाळीला, म्हणजे माझ्या आवडीने मला जे घ्यायचं आहे ते मी घेते. कारण की माझे लहान ननद आणि मोठी ननद नंदई, माझे दोन्ही नंदई मला दिवाळीला पैसे देतात लहान आणि मोठे. आणि मग मी माझ्या आवडीने मला ड्रेस घ्यायचा असेल तर ड्रेस घेते, नाही तर साडी घ्यायची असेल तर साडी देते. ते मला दर दिवाळीला पैसे देतात माझ्या आवडीने. मग मी मला जी साडी घ्यायची असली ते घेते मी, दोघं पण मला लहान आणि मोठे नंदई माझे. आणि ही बघा ही पण मला यांना पैठण्या खूप आवडतात आणि ती पण पैठणीच आहे. आणि बघा हा पदर आहे पैठणीचा. आणि ही साडी या साडीला पण ही साडीला झाले 5 पुण्याहून घेतली होती मी द्वारकामधून. पुण्याचे लोक असं ते त्यांना माहीत आहे मी द्वारकामधून साडी घेतली होती. पुण्याला गेली होती तेव्हा महाबळेश्वर फिरायला गेली होती तेव्हा मी साड्या घेतल्या होत्या द्वारकामधून. तर हे बघा ही साडी कशी वाटली तुम्हाला, हिचा कलर कसा वाटला ते पण नक्की सांगा. ह्या साड्या कशा घडी केलेल्या आणि राहतात ना, आणि मी प्रेस केल्या राहतात पूर्ण खुल्ली ना साडी, पूर्ण शायनिंग जाते साड्यांची म्हणजे जमा होऊन जातात. आता ह्या काढण्यातच नाही आला. तर ही बघा ह्या साडीचा आतमधून पूर्ण पिकअप आहे. पुण्यामध्ये द्वारका आहे ना तिथून घेतली साडी. द्वारकाला खूप छान साड्या असतात, होलसेल मार्केट आहे तिथे पण. आणि हा पदर याचा बघा आहे ना कशी वाटली साडी तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. अंगावर दाखवत आहे मी तुम्हाला प्रत्येक साडी घालून. तुम्हाला कोणची साडी आवडली तर नक्की सांगा ना मला. आता अजून एक माझी खूप फेवरेट, आता हे माझ्या भावाच्या लग्नात घेतलेल्या साड्यांचं कलेक्शन बघा. ही पण एक साडी आहे आणि ही साडी मला ही पण खूप आवडते. ही आत्ता 2 झाले तेव्हा घेतलेली आहे, सम्राटच्या लग्नात घेतलेली आहे मी मेघा वैज्ञानिका म्हणजे त्यांच्या लग्नात. ही बघा साडीवर पूर्ण असे बुट्टे आहे. हा या साडीचा पदर आहे. ही साडी पण तुम्हाला कशी वाटते नक्की सांग. छान वाटली
मोजक्या साड्यांचं कलेक्शन दाखवत आहे ज्या मला खूप आवडतात. अशांनी साड्या बिंदाच काढून ठेवल्या लग्नामध्ये जायला. आमच्या लेडीजला ना कोणची साडी आणि व्हाईट कलरची एक ही साडी बघा. व्हाईट कलरची साडी खूप छान आहे, सुंदर साडी आहे ही साडी. मी साऊथ साड्यांचं कलेक्शन असतं, येतात नागपूरला ते साऊथवाले, त्यांच्याकडून घेतली होती आणि खूप छान आहे. बघा ही साडी, तिचं बॉर्डर सॉफ्ट आहे ही साडी पण. आणि माझी सगळ्यात म्हणजे जे म्हणतात आवडत्या साड्यामध्ये एक साडी दाखवते तुम्हाला मी. ही साडी साडी मला आणि हेवी आहे साडी खूप. ही बघा ही साडी, ही बघा ही साडी, जवळून दाखवते असं वाटते पण भारी आहे. असं कपडा इतका छान मला पिकॉकच्या साड्या खूप आवडतात म्हणून माझी ननदनं आम्हाला मला दर दिवाळीला मला पैसे देते आणि तुझ्या आवडीने साडी घे. तर मी माझी आवडीने जेव्हा मला साडी घ्यायची असते मी तेव्हा पैसे जमा ठेवते ते आणि त्याच्यात अजून ॲड करून चांगली हिवी साडी घेऊन देते. माझ्या लग्नापासून दर दिवाळीला मला तेच माझ्या नंदा साड्या घेतात. पण आता कसं आता ते पैसे देतात आणि तुझ्या चॉईसनं घे म्हणतात. हे बघा कशी वाटली साडी, छान वाटली अंगावर पण कशी दिसते आहे ना. आणि भारी खूप आहे ही साडी. अजून एक दाखवते साडी. माझी लहान बहिणीने मला घेतली होती. मला ना मी आईकडून साड्या घ्यायच्या असल्या बहिणीकडून घ्यायच्या असल्या तर मग मी आवडीनं माझ्या घेते. आईच्या घराकडे दुकान आहे, त्यांच्या दुकानातून मी माझ्या आवडीनं माझ्या आवडीच्या साड्या घेते. मग थोड्या हेवीच आहेत ह्या साड्या पण माझ्या लहान बहिणी. आता जी तुम्ही घेतली पाहिलेली मी त्या दिवशी घातली ती पण तिनेच घेतली आणि ही पण. मोठ्या ताईने पण मोठ्या ताईकडून मी ड्रेस घेते. एकीकडून साडी ते एकीकडून ड्रेस असं असते माझं. कारण का आपण ड्रेस जास्त घालतो ना पेशवी. बघा सगळ्यांना माहीत आहे पेशवी आणि ही पेशवी मला खूप आवडतं. तिचा जो पल्लू असतो तो खूप छान आहे. अशी माझ्या आईला माझ्या भावाच्या लग्नात मी साडी घेतली. यातून गुलाबी कलर घेतला. आईला माझ्या खूप आवडतं अशा. आणि माझी आई एवढ्या महाग साड्या घालत नाही आणि तिला पैसे वेस्ट खायला आवडत नाही साड्यांमध्ये. इतके माझा भाऊ म्हणे आईला चांगली घ्यायची आहे पण माझी आई नाही म्हणाली. मग मीच आईसाठी माझं दुकान असल्याच्याने मला होलसेलमध्येच थोड्या कमी रेटमध्ये पडतात साड्या. तर मग मी आईसाठी मीच स्पेशल आई घेतली. आईला गुलाबी कलरची घेतली आणि लग्नात माझी साडी घेतली होती. खूप सुंदर कलर आहे आईच्या पण साडीचा. तर हे होतं माझं साडीचं कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगाल. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला अजून काय बघायचं माझं गोल्ड ज्वेलरी कलेक्शन पुष्कळ लोक मला म्हणाले ते पण तुमच्याशी शेअर करेल. कसं का घरी नसतं ना गोल्ड आपलं एवढं म्हणजे कामापुरती जे असेल ते घरी नसतं ना म्हणून. तर चला नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला यातली कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली.